वसई विरारमधील पावसाच्या जोरामुळे आता सोसायटीत तसेच नागरिकांच्या दुकानातही पाणी शिरले आहे. सध्या गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरू आहे. नालासोपाऱ्यातील अचोले रोडवरील साई गणेश कला मंदिर या गणपती बनवण्याच्या कारखान्यात पावसाचं पाणी शिरल्याने गणपतीच्या मूर्त्या पाण्याखाली बुडाल्या आहेत. सर्व मूर्त्यांची बुकिंग झाली आहे. काहींना कलरही मारले आहेत. काही मूर्त्यांचे शेवटचे टचअप बाकी आहे, तर काही मूर्त्या कच्च्या स्वरूपात आहेत. मोठ्या प्रमाणात मूर्त्या पाण्याखाली बुडाल्या आहेत. कारखान्यातील लोक मूर्त्या लाकडी रॅकवर ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र जागा अपुरी पडत असल्यामुळे काही मूर्त्या पाण्याखाली बुडाल्या आहेत. कारखानदारांचे आता यात लाखोचे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे सर्व मूर्त्यांची ऑर्डर घेतली असल्याने ग्राहकांना कोणत्याही परिस्थितीत वेळेवर मूर्ती देणं हे कर्मप्राप्त झालं आहे. त्यामुळे आता कारखान्यातील कामगारांना एक्स्ट्रा काम करावं लागेल हे नक्की. नाव काय तुमचं? हरिचंद्र नेवरेकर. काय सांगाल, कसं नुकसान झालेलं आहे याच्यामध्ये, काय तयारी? नुकसान तर भरपूरच झालेलं आहे. ॲक्च्युली काय आलं माहिती आहे का, पाणी ते अंदाजच नव्हतं आम्हाला की एवढं भरेल, एवढे पैसे टाकूनसुद्धा आम्हाला एवढं नुकसानमध्ये. म्हणजे आता लोकांच्या मूर्त्या बुकिंग झालेल्या आहेत, कच्च्या मूर्त्या बुकिंग झालेल्या आहेत, तयार बुकिंग झालेल्या आहेत. आता जी अशी कंडिशन आहे, आता बघूया काय होतं पुढे. ते दुसरं काय विलाज नाही. पाऊस जर असा झाला तरी मग आम्हाला शिफ्ट करावं लागेल. जर असं असेल तर शिफ्ट करावं लागेल, कारण लोकांचे सण हे कसे, गणपती सण हा मोठा असतो सगळ्यांचा, तर त्यांच्या ते हौशीने गणपती घेऊन जातात, तर त्यांच्यासाठी आम्हाला काहीतरी करावंच लागेल. मग भले आमचं नुकसान होऊ नये तर काय हो असेल.